नाश्त्याला रोज रोज एक ते एक पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो आणि अशा वेळेला काहीतरी नवीन असं खावंसं वाटतं। तर त्यासाठीच आज आपण घेऊन आलेलो आहोत मस्तपैकी एक नाश्त्याचा पदार्थ। हा पदार्थ आपण नाश्त्यासाठी देखील खाऊ शकतो आणि टिफिनसाठी देखील तयार करू शकतो। तर चला मग सुरुवात करूया आजची आपली टेस्टी रेसिपी बनवायला। नाश्त्याची रेसिपी बनवण्यासाठी इकडे आपण घेतलेले आहेत एक वाटी जाड पोहे। हे जाड पोहे असल्यामुळे हे पोहे भिजवून घ्यावे लागतील। त्यासाठी आता आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून व्यवस्थित असे पोहे धुवून घ्यायचे आहे। जसे आपण पोहे बनवण्यासाठी पोहे भिजवतो त्या पद्धतीनेच पोहे भिजवायचे आहेत आणि त्यानंतर यामधलं जास्तीचं झालेलं पाणी काढून टाकायचं आहे। तर आता ह्या पोह्यामध्ये आपण व्यवस्थित पाणी टाकून धुवून भिजवून घेतलेले आहेत आणि यामधलं जे जास्तीचं पाणी होतं ते देखील आपण काढून टाकलेलं आहे। त्यानंतर आता आपण आपल्या नाश्त्यामध्ये मकाच्या कणसाचा देखील उपयोग करणार आहोत। त्यासाठी आपण इकडे एक मकाचं कणीस घेतलेलं आहे। त्यानंतर आता हे मकाचं कणीस आपण किसून घेऊ किंवा याचे दाणे काढून आपण मिक्सरवर बारीक देखील करू शकतो। तर इकडे हे मकाचं कणीस आता आपलं किसून झालेलं आहे आणि याचा किस एवढा झालेला आहे। तर एक वाटी पोह्यासाठी आपण एक मकाचं कणीस घेतलेलं आहे। त्यानंतर आता जे पोहे आपण भिजवून ठेवलेले होते त्यामध्ये मकाच्या कणसाचा किस टाकायचा आहे। त्यानंतर या मिश्रणामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ, त्याचबरोबर टाकायचं आहे लाल तिखट अगदी थोडंच टाकायचं आहे, त्यानंतर टाकायची आहे थोडी हळद, त्यानंतर टाकायचे आहे जिरे, जिरे हातावर थोडेसे क्रश करून टाकायचे आहेत अशा पद्धतीने, त्याबरोबरच आता यामध्ये टाकायचे आहे हिरवी मिरचीची पेस्ट एक चमचा, त्यानंतर टाकायचे आहे अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा, त्यानंतर टाकायचे आहे कोथिंबीर। आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आपण हे छान असं मिक्स करून घेऊ। हातानेच मिक्स करायचं आहे आणि यामधले जे पोहे आहेत ते व्यवस्थित बारीक झाले पाहिजेत। यामध्ये व्यवस्थित मिक्स करता येत नाही आहे त्यामुळे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ। तर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊन अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आपल्याला जसं आवश्यक आहे तसंच झालेलं आहे हे। त्यानंतर आता यातला छोटासा असा गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा हातावर घेऊन अशा पद्धतीने त्याला चपट आकार द्यायचा आहे। बाकीचं जे मिश्रण आहे त्याचे देखील आपण अशा पद्धतीने छोटे छोटे चपटे आकाराचे गोळे तयार करून घेऊ। तर अशा पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत। सगळे अगदी एका आकारामध्येच आपण तयार केलेले आहेत। इकडे आपण गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल टाकायचं आहे। आता हा पॅन व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे। हे तेल आपण पूर्ण पॅनला लावून घेऊ। त्यानंतर आता हा पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे, त्यामध्ये आपण जे वडे तयार करून घेतलेले होते ते वडे ठेवायचे आहेत। हे वडे व्यवस्थित असे भाजले गेले पाहिजेत त्यासाठी आपण आणखीन यावर थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे वडे व्यवस्थित भाजले जातील। त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित अशी वाफ येऊ द्यायची आहे। 5 मिनिट व्यवस्थित अशी वाफ आलेली आहे आणि आता आपण हे दुसऱ्या बाजूने परतून घेऊ। तर हे पहा एकदम मस्त असे झालेले आहेत हे वडे। एका साईडने व्यवस्थित खरपूस भाजलेले आहेत आणि आता दुसऱ्या साईडने देखील आपण हे खरपूस भाजून घेऊ। मंद आचेवर एका साईडने खरपूस असे भाजण्यासाठी आपल्याला 5 मिनिट लागलेले आहेत आणि हे व्यवस्थित असे एका साईडने खरपूस झालेले आहेत। दुसऱ्या साईडने परतून घेतल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर पुन्हा एकदा वाफ येण्यासाठी ठेवायचं आहे आणि वाफेवरच खरपूस असं होऊ द्यायचं आहे। दुसऱ्या साईडने देखील याला मस्त 2 मिनिटातच वाफ आलेली आहे आणि दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित असे खरपूस झालेले आहेत। हे पहा अगदी मस्त असे झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊ। एकदम खरपूस झालेले आहेत, वरच्या साईडने खरपूस आहेत आणि मध्ये एकदम नरम आहेत।
छान अशी वाप देखील आलेली आहे ह्या वड्याला। हे पहा अगदी मस्त असे झालेले आहेत। दोन्ही साईडने व्यवस्थित असे खरपूस झाल्यानंतर आता हे वडे काढून घ्यायचे आहेत। हे पहा मस्त असे खरपूस झालेले आहेत दोन्ही बाजूंनी छान, आणि त्यानंतर बिलकुल तेलकट देखील नाहीयेत। हे मस्त असा झटपटीचा आपला नाश्ता तयार झालेला आहे। तर इकडे आपले सगळे वडे बनून तयार झालेले आहेत। मस्त गरम गरम झटपट असा नाश्ता तयार झालेला आहे एकदम मस्त। हे पहा मध्ये एकदम नरम आहेत आणि वरच्या साईडने एकदम खरपूस असे आहेत। हे गरम गरम वडे आपण हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत देखील खाऊ शकतो, अगदी मस्त लागतात। त्यानंतर आपण हे टिफिनसाठी देखील घेऊन जाऊ शकतो। हे वडे जास्त वेळ टिकतात देखील, खराब होत नाहीयेत। पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचा झटपटीचा असा नाश्ता तयार करा। एकदम मस्त टेस्टी असा नाश्ता आहे हा। यामध्ये आपण मकाचं कणीस टाकल्यामुळे खूप पौष्टिक देखील आहे। हे वडे तयार करायला देखील खूप सोपे आहेत आणि मस्त झटपटीचा असा कमी तेलातला नाश्ता आहे हा। तर अशा पद्धतीने कमी तेलातला नाश्ता बनवायची आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा। पोह्यापासून वडे बनवायची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा, शेअर करा। आणि हॅपी लाईफ चॅनलवर जर नवीन असाल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी हॅपी लाईफ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।